जसे आपल्याला कल्पना आहे की हळूहळू परिस्थिती खूपच बिकट होत चालली आहे आणि मागच्या फ्रायडे पर्यंत जे डेली जे आपला पॉझिटिव्हिटी होती ती साधारणतः 27-28% होती, आता लास्ट एक वीक मध्ये ही 32% क्रॉस झालेली आहे। तसेच मागचे आठवड्यामध्ये जे सरासरी प्रतिदिवस नवीन रुग्ण जे आपले ॲक्टिव्ह पेशंटची संख्यामध्ये जे भर पडत होता ते साधारणतः 6,000 होता, ते आता जवळपास 8,000 पोहोचला आहे। आणि डायरेक्टर हेल्थ आणि आपला जे हेल्थ ब्युरो आहे त्यांच्या असेसमेंट प्रमाणे जर वीकली ग्रोथ रेट हीच राहिली तर आपला पुढील 2 दिवसात हा जे आपला प्रतिदिवस नवीन केसेसचा आहे तो 9,000 क्रॉस होणार आहे। या एकंदरीत पार्श्वभूमीमध्ये पुणेमध्ये काय विशेष आपण करू शकतो, आपली स्ट्रॅटेजी काय आहे, याच्या अनुषंगाने डिटेल चर्चा झाली। दोन्ही कॉर्पोरेशन यामध्ये मायक्रो प्लॅनिंग करून खूप मेहनत करत आहे आणि तसेच ग्रामीण भागामध्ये जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आणि त्यांची टीम सुद्धा कार्यरत आहे। टेस्टिंगच्या दृष्टीने आपला जे सध्या टेस्टिंगचा प्रमाण आहे तो राज्यात हायेस्ट आहे आणि काल आपला जे टेस्टिंग झाली आहे काल एका दिवसात 29,000 टेस्ट झाले आहेत आपले। निश्चितरित्या जेवढे जास्त टेस्ट होतात तेवढे जास्त आपल्याला केसेस ही आढळत आहेत आणि यामध्ये कार्य कारण संबंध आहे। काही भागामध्ये फोकस करून आम्हाला टेस्टिंग वाढवायची आहे, परंतु दर दिवस येणारा जे पॉझिटिव्ह रुग्ण आहेत आणि पॉझिटिव्हिटीचा प्रमाण आहे तो निश्चितरित्या चिंताचा एक विषय आहे। याच्या अनुषंगाने बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरवर भर देणे, आपली आरोग्य सुविधा बळकट करणे, ऑक्सिजनेटेड बेड्स, आयसीयू बेड्स आणि व्हेंटिलेटर्स यांची संख्यामध्ये सतत वाढ करणे हा एक आवश्यक स्ट्रॅटेजी आहे। आणि म्हणूनच काल आर्मीसोबत माझी समन्वय सभा झाली आणि संध्याकाळी सर्व प्रायव्हेट हॉस्पिटल जे मेजर प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत त्यांच्यासोबत सुद्धा समन्वय सभा झाली आणि त्याच्या अनुषंगाने हॉस्पिटल बेड्स आपण वाढवती आहे। साधारणतः 5 तारखेपर्यंत आमच्या सध्या अनुमान असं आहे की लास्ट इयरची जी हायेस्ट बेड अवेलेबिलिटी आपली होती खासगी आणि शासकीय दोन्ही मिळून ती हायेस्ट बेड अवेलेबिलिटी 5 एप्रिलपर्यंत आपण गाठणार आहे। आणि जर केस लोड असेच वाढत राहिला तर निश्चितरित्या काही हॉस्पिटल्सला कम्प्लिटली आपल्याला कोविड हॉस्पिटल अर्थात 100% तो हॉस्पिटल कोविड हॉस्पिटल म्हणूनच डिक्लेअर करावा लागेल, ही सुद्धा पाळी येऊ शकते। दोन्ही जम्बो फॅसिलिटीज, बाणेरची आपली डेडिकेटेड कोविड फॅसिलिटी, ऑटो क्लस्टरची डेडिकेटेड कोविड फॅसिलिटी, बालग्रामची फॅसिलिटी, हे सर्व फॅसिलिटीज जवळपास पूर्ण क्षमतेने काम करत आहेत। ग्रामीण भागामध्ये काही लोकेशनवर व्हेंटिलेटर्स सध्या जे त्यांची गरज नाही किंवा ते सध्या इमिडिएटली वापरमध्ये नाही आहेत ते सुद्धा आपण आता हळूहळू सिटी भागासाठी मोबिलाईज करू लागलो आहे। त्याचं कारण तोच आहे की सिटी एरियाचे जे हॉस्पिटल्स आहेत किंवा जम्बो फॅसिलिटी आहेत, कॉर्पोरेशनचे फॅसिलिटीज आहेत, त्यामध्ये ग्रामीण भागाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आता ॲडमिट होत आहेत आणि किंवा इतर जिल्ह्यांतून नगर नाशिक जळगावतून सुद्धा पेशंट्सची आवक आता आपल्याकडे वाढली आहे। थोडक्यात आपल्याला डिव्हिजनचं हे चित्र देतो, डिव्हिजनमध्ये कोल्हापूर एक जिल्हा वगळला तर सांगली, सातारा, सोलापूर या तीनही ठिकाणी परत आपली पॉझिटिव्हिटीचं प्रमाण वाढलं आणि 15%पेक्षा जास्त गेलं आहे। अजून मोठ्या प्रमाणावर पेशंट्स पुणेला येण्याची सुरुवात झाली नाही, परंतु मागच्या वर्षीसारखा यावर्षी सुद्धा जर पेशंट्सची आवक इथे सुरू झाली तर निश्चितरित्या आपली उपलब्ध आरोग्य यंत्रणेवर ताण वाढणार आहे। याच्या अनुषंगाने बेड्स मोठ्या प्रमाणावर वाढवणे याच्यावर खूप आम्ही भर देत आहोत। त्याच्यासाठी आज 5 वरिष्ठ डिप्टी कलेक्टर्स यांचा आदेश काढून आणि त्यांना जे महत्त्वपूर्ण आरोग्य युनिट्स आहेत त्यांचं दायित्व आम्ही देणार आहे आणि त्यामध्ये हॉस्पिटलायझेशन, डिस्चार्ज, कोणते दर्जेचे पेशंटला कोणते दर्जेचा बेड उपलब्ध करून देण्यात आलेला आहे, बिलिंग कसे होत आहे, हे सर्वकष हे सगळी गोष्टीबद्दल ते जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते नियंत्रण ठेवतील। एकंदरीत कोविड मॅनेजमेंटमध्ये एक अनिवार्य आणि अत्यंत महत्त्वपूर्ण घटक म्हणून वॅक्सिनेशनचा जे प्रोसेस आहे तो सुद्धा समोर आलेला आहे आणि मला हा नमूद करायला आपल्या समोर चांगलं वाटतं की मागील 10 दिवसापासून जे वॅक्सिनेशनची स्पीड पुणे जिल्ह्याची आहे ते राज्यात हायेस्ट आहे, किंबहुना कुठल्याही जिल्ह्याशी जर तुलना केली तर देशात आपल्या वॅक्सिनेशनची स्पीड हायेस्ट आहे आणि याला अजून गती देण्यासाठी आमचं नियोजन आहे आणि आम्ही सर्वच लोक त्याच्यासाठी कटिबद्ध आहोत।
दोन्ही म्युनिसिपल कमिश्नर आणि जिल्हाधिकारी आणि त्यांची टीम बिल्कुल बारीक लक्ष ठेवून आहे. काल आपण 57,000 पेक्षा जास्त वैक्सीनेशन केलं आहे. नियोजन असं आहे की पुढील 2 दिवसात आपण 75,000 ते 80,000 प्रतिदिवसपर्यंत आपण जाऊ आणि त्याचे पुढे 2-3 दिवसात बेस्ड ऑन आपल्याकडे एसटीडी सप्लाय आणि आपली टीम चे काम कारकिर्दीवर अवलंबून आहे. परंतु आमचं नियोजन आहे की आम्ही 1,00,000 आकडा सुद्धा पुढे 3 ते 4 दिवसात आपल्याला टच करायचा. त्याचा रिझन एकच आहे की वॅक्सिनेशनचा स्पीड जर वाढवला तर निश्चितरित्या लोकांमध्ये कॉन्फिडन्स येते आणि तसेच दुर्दैवाने वॅक्सिनेशन नंतर जर लागण झाली तर लक्षण खूप सौम्य असतात आणि जे हॉस्पिटलायझेशन चा लोड आहे तो निश्चितरित्या कमी होतो किंवा त्या माणसाची परिस्थिती डिटेरिओरेट होण्याची जी शक्यता आहे ती सुद्धा निश्चितरित्या कमी होते आणि माणसाच्या लाईफ सेव्ह करायला आपल्याला यश मिळते. म्हणून नियोजन असं आहे की 18 वर्षपेक्षा जास्तची पुणे जिल्ह्याची जे पॉप्युलेशन आहे जी साधारणतः 74 ते 76 लाख लोक आहेत यांना पुढील 100 दिवसात निश्चितरित्या आपला प्रयत्न असा राहणार आहे की हे कम्प्लीट जे आपली वयस्क पॉप्युलेशन आहे एलिजिबल पॉप्युलेशन आहे आम्ही मिशन 100 डेज हाच आखला आहे आणि आपला प्रयत्न असा राहणार आहे की बाय मिड जून किंवा त्याच्यापेक्षा काही दिवस अगोदरच हा कम्प्लीट केला पाहिजे. आणि याचा उल्लेख मी याच्यामुळेच करत आहे कारण हा एकंदरीत कोविड मॅनेजमेंटचा अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आहे. आता हा जे एक मागील 1 आठवड्याभराचा आढावा झालेला आहे त्याच्या आधारावर पुणेमध्ये बेड मॅनेजमेंट, हॉस्पिटल मॅनेजमेंट, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, टेस्टिंग, वॅक्सिनेशन हा केल्या हा करणे व्यतिरिक्त अजून काय करायचं आहे आणि त्याच्या ज्याच्यामुळे किमान आपला जे संसर्ग आहे तो त्याला थोडासा आळा बसेल किंवा त्याच्या प्रसारची जी गती आहे ते कमी होईल याच्यासाठी काही पाऊल आज उचलण्याचा सामूहिक निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामध्ये माननीय पालकमंत्री महोदय, तिन्ही चारही माननीय खासदारही होते, दोन्ही माननीय महापौरही होते आणि खूप बरेच वेळ विचारमीमांसा करून जनतेला कमीत कमी त्रास झाला पाहिजे. मात्र जे सध्या कोविडचे प्रसारची गती आहे त्यालाही नियंत्रणात आणण्यामध्ये यश मिळालं पाहिजे आणि त्याच्या अनुषंगाने प्रयत्न हा राहिला आहे की आपण एक मध्यम मार्ग एक गोल्डन मीन आपण साध्य करूया. त्याच्या अनुषंगाने काय विषय आहे ते आपल्या समोर मी मांडतो. काही प्रशासकीय विषय आहे जसे मायक्रो कंटेनमेंटची जी पॉलिसी आमची आहे त्याला अजून कडक करायचं आहे. जे सोसायटीज आहेत, फ्लॅट्स आहेत जिथे केसेस आढळणार आहे तिथे महानगरपालिकेची टीम ते जास्त सतर्क राहून आणि मायक्रो कंटेनमेंट जे आहे ते त्याची अंमलबजावणी करतील. होम आयसोलेशनचे पेशंट्सला गाईड करण्यासाठी, काउन्सिल करण्यासाठी आमचा जे कंट्रोल रूम आहे, आमचं जे कॉल सेंटर आहे त्याला त्याचा ओरिएंटेशन थोडा चेंज करून आणि मग पिरियॉडिक ते त्यांची स्वतःची तपासणी करत आहेत किंवा नाही, ब्लड टेस्ट करत आहेत किंवा नाही याच्यासाठी आम्ही त्यांना गाईड करणार आहे. त्याचा रिझन असा आहे की बरेचसे डॉक्टर्स आणि हॉस्पिटल्सकडून असा फीडबॅक मिळालेला आहे की अनेकदा होम आयसोलेशनमध्ये असलेला पेशंट अर्थात जो पेशंट पूर्णतः स्टेबल आहे तो हॉस्पिटलाइज होतो आणि तोपर्यंत त्याची परिस्थिती बिघडून गेलेली असते. सो तसा होऊ नये म्हणून पिरियॉडिक तपासणी त्यांची, स्पेशली ब्लड टेस्ट, जेणेकरून डी डायमर आणि बाकी इंडिकेटर्सच्या आधारावर ठरवता येते की त्यांना किती दिवसात हॉस्पिटलायझेशनची आवश्यकता पडू शकते त्याच्यावर आम्ही भर देणार आहे. बीजे मेडिकल कॉलेज, जम्बो हॉस्पिटल, आर्मी हॉस्पिटल, प्रायव्हेट हॉस्पिटल या सर्वांवर कम्प्लीट प्रेशर ठेवून आणि कमीत कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त बेड ॲक्टिवेट करणे ही कारवाई सुद्धा आपण करणार आहे आणि त्याच्यावर ऑलरेडी काम चालू झालेलं आहे. काल 1 दिवसात 250 बेड वाढले, उद्या सकाळी परत 250 ते 300 बेड वाढत आहेत आपले. 5 तारखेला पुन्हा 250 ते 300 बेड आपण वाढवणार आहे. पुणे महानगरपालिकाने अत्यंत त्वरित कारवाई करून साधारणतः 400 मेडिको आणि पॅरामेडिको स्टाफची भरतीसुद्धा आज केली आहे आणि ज्यांची मदत ते वॅक्सिनेशन सकट कोविड केअर सेंटर मॅनेज करण्यामध्ये सुद्धा ते घेणार आहेत. वॅक्सिनेशन जे ड्राईव्ह आहे कार्पेट बॉम्बिंग सारखा एरियाज आयडेंटिफाय करून आपले जे सब सेंटर्स आहेत तिथे त्या भागामध्ये स्थानिक नागरिक समूह त्याचे व्यतिरिक्त जनप्रतिनिधी यांचा समावेश करून आपण तीव्र गतीने तो करणार आहे. बिलचे ऑडिटची कारवाई आपण याच्या अगोदर केला होता मागच्या वर्षी आणि सतत त्याच्यातून बरेचसे नागरिकांना खूप मोठा दिलासा मिळालेला होता. राज्य सरकारचा जे धोरण आहे आणि जी आर आहे
ऑगस्ट 2020 चा तो अजून लागू आहे त्याचे एनेक्सर सी मध्ये देण्यात आलेली सूचना प्रमाणे जे बिल आहे त्याचा ऑडिट आपण पुन्हा सुरू करत आहे कारण प्रायव्हेट हॉस्पिटल्स मध्ये पुन्हा हॉस्पिटलायझेशनचा प्रमाण वाढला आहे आणि याचे तक्रार येण्याचे अगोदरच आपण प्रोएक्टिवली ही टीम्स आपली पुनर्गठित करून त्यांना कामावर लावत आहे. सुपर स्प्रेडर्सची टेस्टिंग याच्यावर फोकस करणे आणि तसेच जे मुख्य स्थापना आहेत तिथे त्या लोकांना हा दायित्व देणे की त्यांनी त्यांच्याकडचा जे कामगार वर्ग आहे त्यांची वेळोवेळी आठवड्यामध्ये किमान एकदा ही सिफारिश आम्ही स्ट्रॉंगली करणार की किमान एकदा त्यांनी त्यांची तपासणी करून घ्यावी जेणेकरून या सुपर स्प्रेडर्स यांच्याकडून जे संसर्ग आहे तो पसरणार नाही आणि तसेच ते स्वतःही सुरक्षित राहतील. या दरम्यान आता असाही डिसिजन घेण्यात आलेला आहे की सर्व इटरीज रेस्टॉरंट्स बार हे पुढील 7 दिवसासाठी कंप्लीटली बंद राहणार आहे मात्र पार्सल सेवा होम डिलिव्हरी सर्व्हिस इथे चालणार आहे. अर्थात इटरीमध्ये येऊन रेस्टॉरंट बारमध्ये येऊन आपण जेवण करू शकत नाही कारण जेवायला बसल्यानं दाट शक्यता असते आणि तो दिसतही आहे आपल्याला. म्हणून 7 दिवसासाठी हे सर्वच युनिट्स कंप्लीटली बंद असतील आणि होम डिलिव्हरी सुरू राहणार आहे. मॉल्स आणि सिनेमा हॉल सुद्धा कंप्लीटली या कालावधीमध्ये पुढील 7 दिवसासाठी बंद राहणार आहे. सर्व प्रकारचे जे धार्मिक स्थळ आहे ते सुद्धा पुढील 7 दिवसासाठी कंप्लीटली बंद राहणार आहे. तसेच PMPML ची जे बस सर्व्हिस आहे तीही पुढील 7 दिवसासाठी पूर्णतः बंद असणार आहे. मात्र एसेन्शियल कामासाठी ज्या फॅक्टरी ज्या इंडस्ट्री किंवा ज्या हॉस्पिटल यांना त्यांचे कामगार वर्गासाठी बसेसची किंवा सार्वजनिक वाहतूकची आवश्यकता असेल तर त्यांनी 7 दिवसासाठी हे बसेस अधिग्रहित करून किंवा भाडेवर घेऊन त्यांचे कामगाराची साठी व्यवस्था करावी. कामगारांना याचा अनुषंगाने त्रास होणार नाही. मेजॉरिटी इंडस्ट्रीजकडे त्यांचा बस सर्व्हिस वगैरे आहे आणि मागच्या वर्षी आपण पाहिलं आहे. सो याच्यामुळे फार काही त्रास होईल असा वाटत नाही आणि ही कालावधी फार छोटी आहे. आपण 7 दिवसाचाच आपण हा निर्णय सध्या घेतला आहे. जे आठवडी बाजार आहे ते सुद्धा या कालावधीमध्ये बंद असणार आहे आणि त्याचे व्यतिरिक्त जे महानगरपालिकाची मंडई आहेत आणि शॉप्स जे असतात जिथे भाजीपाला आणि बाकी गोष्टी विकतात तिथे सामाजिक अंतर याची खात्री केल्यानंतर महानगरपालिकेची जी टीम आहे तिथे कंप्लीट जे तपासणी आहे जे कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर आहे सोशल डिस्टन्सिंग आहे हँड सॅनिटायझेशन आहे ही सगळी व्यवस्था महानगरपालिकेमार्फत करण्यात येणार आहे. आणि एक अजून विषय की मॅरेज आणि अंतिम संस्कार हे दोन गोष्टी सोडून बाकी कुठल्याही प्रकारचे इतर सामाजिक धार्मिक सांस्कृतिक राजनैतिक कुठल्याही कार्यक्रमाला या कालावधीमध्ये अजिबात परवानगी राहणार नाही. मात्र दुर्दैवी घटनामुळे एखाद्या व्यक्तीचे मृत्यू होते तर आपण त्याला थांबवू शकत नाही. ती त्यामध्ये जे निर्बंध होते की 20 व्यक्तीपेक्षा जास्त त्यामध्ये समावेशित होऊ शकत नाही तो निर्बंध अजून लागू आहे. आणि लग्नासाठी जे अगोदरपासूनच ठरलेले लग्न आहेत ते निश्चितरित्या ते होऊ शकतात परंतु त्यामध्ये सुद्धा जे जुना निर्बंध आहे 50 लोकांपेक्षा जास्त लोक सहभागी होऊ शकत नाही ते तो निर्बंध अजून लागू राहणार आहे. माझ्याकडून एवढाच आहे. आपला काही प्रश्न? हां, संध्याकाळी एक अजून महत्त्वपूर्ण विषय, संध्याकाळी 6 पासून सकाळी 6 पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळून बाकी सगळी गोष्टीची संचारबंदी असणार आहे. अत्यावश्यक सेवा म्हणजे हॉस्पिटल मेडिसिन घेण्यासाठी न्यूजपेपर विक्रेते दूध विक्रेते या किंवा एखादा इतर अत्यावश्यक विषयासाठी एखाद्या व्यक्तीला बाहेर जर पडावा लागला तर ते बाहेर येऊ शकतात. जॉईंट CP आणि CP पिंपरी चिंचवड एरिया हे दोन्ही आज उपस्थित होते आणि त्यांनी हा दायित्व घेतला आहे की आम्ही शिस्त लावताना सुद्धा कंप्लीटली मानवी दृष्टिकोन ठेवणार आहे. एकंदरीत या सर्व निर्बंधाचा हेतू फक्त आणि फक्त एकच आहे की लोकांचा जीव सुरक्षित असला पाहिजे, लोकांचे जान वाचली पाहिजे आणि हा संसर्ग जे काही निर्णय आहेत हे पूर्ण जिल्ह्यासाठी आहेत आणि हे सगळे हा सर्व निर्णय 7 दिवसासाठी आहे. पुढे उद्यापासून हे एक सेकंड मी कंप्लीट करून घेऊ. हे सर्व निर्णय उद्यापासून लागू होणार आहेत आणि या निर्णय हे सर्व निर्णयांचा एक समीक्षा याचा एक आढावा पुढील शुक्रवारी पुन्हा एकदा होईल आणि तेव्हा परिस्थिती पाहून आपण डिसिजन घेणार. आणि तसेच हे सर्व निर्णय जिल्ह्याला एक युनिट म्हणून गृहीत धरून कारण सिटी आणि ग्रामीणमध्ये रोगचे प्रसारमध्ये फार काही फरक आहे असा दिसत नाही.
ग्रामीण मध्ये रोगाचा प्रसार झाला तर शेवटी सिटीचा लोड वाढतो तर आज प्रिकॉशनरी स्टेप म्हणून पूर्ण एक युनिट म्हणून आपण जिल्ह्यासाठी निर्णय घेत आहोत सांगली सातारा सोलापूर बद्दल आजची बैठकीत निर्णय नाही झालेला आहे सांगली सातारा कोल्हापूर याच्यासाठी माझा रेग्युलर रिव्ह्यू जिल्हाधिकाऱ्यांसोबत सुरू आहे सर संध्याकाळी 6 ते 6 सकाळी 6 संचार म्हणजे आहे जमावबंदी काय तेव्हा बदल आता सर ऑलरेडी जमावबंदी आहे एकदम 8 पीएम ऑनवर्ड बाय द स्टेट गव्हर्नमेंट संध्याकाळी 6 पासून सकाळी 6 पर्यंत पुढील 7 दिवसात अत्यावश्यक सेवा वगळून संचारबंदी आहे दिवसात आपण जमावबंदी ठेवणार आहे दिवसात सुद्धा अनावश्यक 5 पेक्षा जास्त लोक एका ठिकाणी जमा होऊ शकत नाही जी सर नॉन एसेन्शियल जे शॉप्स आहेत ते सगळे 6 च्या आधी बंद करणं आता कंपल्सरी असेल राईट यस यस अत्यावश्यक सेवामध्ये पार्सल सेवा निश्चितरित्या सुरू असेल कारण आपण हॉटेल रेस्टॉरंट बंद करत आहे तर जे आयटीचा क्राऊड आहे स्टुडंट्स आहेत जे जेवण स्वयंपाक करत नाही जे बाहेरून मागवतात त्यांना गैरसोय झाली नाही पाहिजे म्हणून ती सेवा सुरू राहणार जिल्हांतर्गत एसटी बस सेवा सीएम पण बंद असली तरी एसटी सेवा सुरू राहणार आहे तर त्याच्यावर काय निर्बंध असणार आहेत किंवा काय करत एसटी सेवा वर कुठलाही निर्बंध नसणार इंटर डिस्ट्रिक्ट ही आणि इंट्रा डिस्ट्रिक्ट सुद्धा नाही त्याचं कारण असं आहे की एसटी मध्ये जे लोक प्रवास करतात ते दैनंदिन प्रवास करत नाही ते लोक एका एक डेस्टिनेशन एक ओरिजिन पॉइंटतून डेस्टिनेशन वर जातात गार्डन और जिम के बारे में जो पुराना डिसीजन था वही है कि शाम को गार्डन पहले भी नहीं चल रहे थे अब भी नहीं चलेंगे अभी अगले 7 दिनों तक सुबह गार्डन शुरू थे वो अभी भी शुरू हैं बताएंगे आप बोलेंगे जे आजच्या बैठकीत ठरलेलं आहे त्यानुसार कारण 6 नंतर संचारबंदी यापूर्वी नव्हती पण जी 8 पासनं जमावबंदी गेल्या 4 दिवसापासून होती त्याची अतिशय चांगल्या पद्धतीनं अंमलबजावणी पोलिसांनी सुरू केलेली होती आणि तो विंडो पिरियड आम्हाला मिळालेला आहे त्याच्यानुसार नाके कसे लावायचे आमच्या स्टाफचं ओरिएंटेशन कसं करायचं ते आम्ही सुरुवात केलेली आहे आजच्या बैठकीमध्ये आम्ही हाच आग्रह धरला होता की स्वयंस्पष्ट सूचना असाव्यात जेणेकरून पोलिसांना त्याची अंमलबजावणी करणं सोपं जाईल त्याच वेळेला जसं विभागीय आयुक्त साहेबांनी सांगितलं की मानवीय दृष्टिकोन जो आहे तो ठेवला जाईल कारण या ठिकाणी चुकून जरी उल्लंघन होत असेल तर त्याच्यासाठी आमच्याकडून सूचना दिल्या गेल्या पाहिजेत सोशल मीडियाचा माध्यमांचा जास्तीत जास्त वापर केला गेला पाहिजे आणि जर समजा ते उल्लंघन चुकून झालेलं आहे असेल तर त्यावेळेला तो मानवीय दृष्टिकोन असेल जसं आता विचारलेल्या प्रश्नाचं साधं सोपं उत्तर असं आहे की संचारबंदीची अंमलबजावणी करण्यासाठी जिथे चेकपोस्ट नेमले पाहिजेत ते नेमले जातील गाड्यांची पॅट्रोलिंग असणार आहे जास्त अतिरिक्त जे काही मनुष्यबळ आपल्याला याच्याकरता स्पेशल पोलीस ऑफिसर म्हणून घ्यायला हवं ते आम्ही घेणार आहोत जास्तीत जास्त अनाऊन्समेंट्स आम्ही करणार आहोत आणि उद्यापासून असल्यामुळे हा थोडा विंडो पिरियड तुमच्या माध्यमातून आम्हाला मिळेल आणि त्यामध्ये ज्या कारण ही जशी ऑर्डर निघेल त्या ऑर्डरमध्ये ज्या रिस्ट्रिक्शन्स म्हणजे एक्झम्प्शन्स आहेत ते एक्झम्प्शन्स 100% आम्ही त्या लोकांना कुठलाही त्रास होऊ देणार नाही आणि इतर लोकांनी उल्लंघन करू नये याच्यासाठी जास्तीत जास्त जनप्रबोधन करू जे कार्यालय आहे ते बिलकुल त्याच्यावर निर्बंध नाही आहे जे आधीचा निर्बंध होता जिथे असेल की 50% क्षमतेने काही चालू आहे किंवा जर निर्बंध नसेल तर कार्यालयावर कुठलाही निर्बंध नाही लावला 6 नंतर सुद्धा जर एखादा कर्मचारी घरी परत जात असेल त्याच्या आणि त्यांच्याकडे आय कार्ड असेल तर पोलीस त्यांना अजिबात त्रास देणार नाही कॉलेजबद्दल महत्त्वपूर्ण विषय आहे शाळा आणि कॉलेजबद्दल जे आधी डिसिजन झाला होता तो अजून लागू आहे 30 एप्रिल पर्यंत शाळा कॉलेज बंद राहणार मात्र या दरम्यान 10वी 12वी किंवा एमपीएससीची परीक्षासाठी जे परीक्षार्थी विद्यार्थी सम्मिलित होणार आहेत त्यांची सोयीची काळजी आम्ही घेणार आहे इट्स वेरी सिंपल जो डे टाइम में बोल रहे हैं हम लोग वी आर एक्सपेक्टिंग कि 5 से ज्यादा लोग अनावश्यक लोग जब इकट्ठे होते हैं तो संसर्ग के चांसेस बढ़ते हैं हमारा हेतु सिर्फ और सिर्फ इतना है घर पे रहिए सुरक्षित रहिए हिंदी में
इसके बारे में अभी प्रपोजिंग टू द सेंटर दैट यस वी वांट 18 अबाउट एवरीबॉडी इन पुणे डिस्ट्रिक्ट टू बी वैक्सीनेटेड ऑन दैट पॉलिटिकल. मैं रिप्लाई करता हूं इसमें. जो वैक्सीनेशन की स्पीड है वो लोकल फैक्टर्स डिसाइड करते हैं. गवर्नमेंट ऑफ इंडिया का क्लियर कट ये कहना कि आप अगर वैक्सीनेशन की स्पीड बढ़ाते हैं तो हम आपको वैक्सीन अवेलेबल करा. अब इसमें भले ही अभी हमारे पास 45 ईयर प्लस की पॉपुलेशन को परमिशन मिली है, 45 ईयर प्लस की पॉपुलेशन भी पुणे ज़िले में 28 लाख है. इस लिहाज से अगर हम अपनी वैक्सीनेशन की स्पीड को बढ़ाते जाते हैं तो सब्सिक्वेंटली ये 45 की जो मर्यादा है वो 30 पे आएगी, 30 की मर्यादा 25 पे आएगी, 25 की मर्यादा 18 पे आएगी. वी आर एक्सपेक्टिंग कि हमारी स्पीड, हमारे परफॉर्मेंस को देख के अगले 100 दिनों में ये मर्यादाएं शिथिल होंगी. जो मिशन 100 डेज है वो हमारा खुद का मिशन है जिसमें हम ये मान के चल रहे हैं कि सब्सिक्वेंटली इवेंचुअली हमें 18 साल के ऊपर का हर जो नागरिक है, जो अभी तक हुए रिसर्च के हिसाब से 18 साल के ऊपर के हर नागरिक को वैक्सीनेशन दिया जा सकता है. हमारी उम्मीद ये है कि अगले 100 दिनों में इन दोनों फैक्टर्स के बेसिस पे, हमारी स्पीड और गवर्नमेंट ऑफ इंडिया से मिलने वाली सप्लाई, इन दोनों के बेसिस पे हम कोशिश ये करेंगे कि हर वयस्क नागरिक कम से कम उसको वैक्सीनेशन मिल जाए. और उसके लिए माइक्रो प्लानिंग हमारी टीम्स ने किया हुआ है. हमारे सेंटर्स लगातार बढ़ रहे हैं. पिछले एक हफ्ते में 110 सेंटर्स हम लोगों ने बढ़ाए हैं. पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन के लगभग 200 प्लस सेंटर्स का और प्रपोजल भारत सरकार के पास पहुंचा है. सो जो इसमें एलिजिबिलिटी क्राइटेरिया है वो काफ़ी फ्लेक्सिबल है. एवरीथिंग डिपेंड्स ऑन आर परफॉर्मेंस. वी आर बैंकिंग ऑन दैट ओनली. और अभी जब बाकी जगह पे अभी स्पीड आने वाली है उसके बावजूद हम कंटिन्यूसली इस स्पीड को हमने मेंटेन किया हुआ है. तो हम उसके बेसिस पे उम्मीद कर रहे हैं कि वैक्सीनेशन हम टाइम पे कर पाएंगे. जो ट्रेंड दिखाई दे रहा है पिछले साल से अगर हम कंपेयर करते हैं तो ऐसा दिखता है कि ये जो वेव है, ऑफकोर्स इसके लिए कोई मेरे पास साइंटिफिक एविडेंस नहीं है, बट जो एक्सपीरियंस है लास्ट ईयर का वो दिखाई दे रहा है 4 से 5 वीक तक अभी ये ट्रेंड रहेगा. मतलब अभी जो कोविड का सीन है उसके बाद वी होप, वी एक्सपेक्ट कि वो स्लोली नीचे होना शुरू होगा. 2-3 महीने हमें लीन पीरियड मिलेंगे. तो यदि ये एक महीना प्लस 2-3 महीने का लीन पीरियड इसको हम क्लब करते हैं तो इस दौरान हमारा नियोजन ये है कि इस समय का सदुपयोग करके हम ज़्यादा से ज़्यादा लोगों को वैक्सीनेट कर दें, जिससे कि गॉड फॉरबिड अगर थर्ड वेव आए भी तो उसकी तीव्रता इतनी ज़्यादा ना हो. नहीं दे सकते उनको. अभी जो पॉलिसी है वो बहुत सिंपल है कि 45 साल से ऊपर. मैं आगे का नियोजन आपको बता रहा हूँ कि हमारा नियोजन है कि इवेंचुअली हम हर वयस्क व्यक्ति को देना चाहेंगे. अभी जो भारत सरकार की पॉलिसी है वो ये है कि 45 साल से ऊपर के हर व्यक्ति को देना है. 45 साल से ऊपर के भी लोग हमारे पास कम नहीं, 28 लाख लोग हैं जिन्हें हमें ये वैक्सीनेशन देना है. अगर हम रोज 1 लाख भी दे पाए तो हम 28 लाख लोगों को वैक्सीनेशन 30 दिन में दे पाएंगे. राइट मैं जरूर बताता हूँ. मैं मुझे मरणाचा निर्णय आज घेण्यात आला आहे की लग्न आणि अंतिम संस्कार सोडून बाकी कुठली परवानगी द्यायची नाही. आता जग इतर सगळी परवानगी थांबली, फक्त लग्नाचीच परवानगी द्यायची असेल तर आपण जास्त त्याच्यावर नियंत्रण ठेवू शकतो. दुसरा विषय की आपल्याला थोडा समजला पाहिजे की हा फार सामाजिक विषय आहे. जिथे लग्न सुरू असेल तिथे पोलिसांनी जाणे आणि पोलिसांनी तिथे परत त्यावेळी हस्तक्षेप करणे खूप संवेदनशील हा एक विषय होऊन जातो. आणि म्हणून पोलीससुद्धा यामध्ये काउन्सिलिंगचीच भूमिकामध्ये आहे. जसा मी सांगितलं की एकंदरीत हे सर्व डिसिजनचा हेतू एकच आहे की प्रसार थांबला पाहिजे आणि तसेच लोकांना त्रासही कमी झाला पाहिजे. आता आम्ही फोकस्ड अप्रोच ठेवू. मैं आपको हिंदी में जवाब देता हूँ. संध्याकाळी
नहीं कल, सब कुछ कल से होगा। एक एक, एक सवाल पूछिए ना आप लोग। पिछली बार ही बंद थे, अभी जो जो निर्बंध होते थे अजून लागू हुआ है। क्लब हाउस, जिम, स्विमिंग पूल, प्राइवेट हाउसिंग सोसाइटी से बंद रहना रहे, ये सभी डिसीजन जो है निशा ये कल से लागू होंगे। आज नहीं, आदेश खड़े या टुमारो सैटरडे 12 एम और फ्राइडे। देखिए 6 से 6 बंदी है ना, तो कल शाम 6 बजे शुरुआत होगी उसकी। टुमारो विल बी द फर्स्ट टुमारो। हां वो आदेश हम आज निकालते हैं, क्योंकि 6 आज 6 बजे के बजाय जब हम ये बोल रहे हैं कि कल से लागू होगा तो कल 6 बजे से लागू होगा। सर अपन संध्याकाळी संचारबंदी केली पण जे बाहेरच्या जिल्ह्यातले ते घरी जाऊ शकतात, अजिबात हरकत नाही, पीएमपीएल बंद असेल, पायी जातील, व्यवस्था करून येते। सी बरेच काय गोष्टी आहे जे तेवढा मायक्रो आम्ही करू शकत नाही ना। म्हणूनच मी सांगत आहे की आदर्श परिस्थिती काही वेगळी होऊ शकते, आदर्श निर्णय वेगळा होऊ शकते, परंतु निर्णय घेताना त्याचा जे कोर आहे त्याची आत्मा आहे ती एकच आहे की लोकांना कमीत कमी त्रास झाला पाहिजे। आता आपला म्हणणं बरोबर आहे, परंतु त्याचीही आलोचना होऊ शकते। आज जर सांगितलं की आम्ही सीमाबंदी केला मग तो फार मोठा डिसिजन होतो। सो एक मध्यम मार्ग म्हणून हे सगळे डिसिजन घेण्यात आले आहे। संचारबंदी आहे पण तुम्ही प्रायव्हेट व्हेकल्स मधून जाणाऱ्यांवर काही पहिल्यासारखं परमिशन घ्यावी लागेल का, तशी काही सिस्टीम असणार आहे का, जे प्रायव्हेट व्हेकल्स मधून दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये ज्यांना जायचंय किंवा काय? संध्याकाळी 6 नंतर संचारबंदी असल्यामुळे ज्या आजच्या आदेशात निघतील जे एसेन्शियल सर्व्हिसेस आहेत, एसेन्शियल सर्व्हिसमध्ये भाजीपाला असतो, डॉक्टर्स असतात, आरोग्य ॲम्ब्युलन्सेस असतात, फार्मसी, मेडिकल वगैरे असे सगळे रिलेटेड आहेत। त्या व्यतिरिक्त आता पार्सल सेवा उपलब्ध करून दिलेली असल्यामुळे पार्सलचे निगडीत लोक असतील, ऑफिसमध्ये जाणारा व्यक्ती स्वतःचं त्यांनी कार्ड ठेवलं असेल, आणि आम्ही अपेक्षा करू, एकदम आदर्श अपेक्षा आहे, त्याची मला वाटतं 80-90% तरी पूर्तता होऊ शकतं की जे ऑफिसेस चालू आहेत, ज्या आस्थापना चालू आहेत, त्या आस्थापना आपल्या त्या कर्मचाऱ्याला पत्र देतील, हा आजच्या दिवशी ड्युटीवर होता, सो दॅट तशा प्रकारचं काही पत्र असेल। अशा व्यक्ती आपल्या घरातून कार्यालयाकडे जाताना किंवा कार्यालयाकडनं येताना त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची अंमलबजावणी करण्यासाठी मागच्या वेळेला जसे आम्ही प्रत्येक म्हणजे शहरामध्ये 117 मागच्या वेळेला चेकपोस्ट होत्या, यावेळेला पुन्हा त्याचा आढावा घेऊ, कमी किंवा जास्त प्रमाणामध्ये तसे केले जातील। जो विभागीय आयुक्त साहेबांनी सांगितला की त्याच्या मागचा जो आत्मा आहे, आणि एक तो गोल्डन मीन म्हणून हा डिसिजन केला आहे, आणि आत्मा आहे की लोकांना कमीत कमी त्रास व्हावा, त्याच वेळेला निर्बंध जे आहेत हे आहेत याचा डेटरन्स म्हणून सुद्धा की अशा अशा प्रकारे पोलिसांचे नाके आहेत, तुम्ही गेलात तर जे फक्त चैनीसाठी, मजेसाठी, करमणुकीसाठी बाहेर पडणारे लोक आहेत ते पडायचे बंद झाल्यानंतरसुद्धा जवळपास 90% फरक पडणार आहे। ज्यांची कारणं खरी आहेत त्या लोकांना कोणत्याही प्रकारचा त्रास दिला जाणार नाही, आणि तसा आदेश काढतानासुद्धा तो आदेश जास्तीत जास्त सुस्पष्ट काढण्याचा आम्ही आज प्रयत्न करू। आणि पुन्हा आज ही प्रेस कॉन्फरन्स आहे, ज्या वेळेला आदेश निघेल त्या आदेशानंतर लोकांच्या सोयीसाठी सोशल मीडियावरती 1 किंवा 2 मिनिटाचे चांगल्या पद्धतीचे व्हिडिओ ते प्रसारित केले जातील त्याच विषयापुरते, की जेणेकरून लोकांना त्याच्यामधले डूज आणि डोंट्स कळतील। जर पार्सल सेवा सुरू आहे तर जे जुने नियम आहेत जे 10 वाजण्यापर्यंत ते राहतील, आस्थापना सुरू राहील, याच्यामध्ये आस्थापना बंद करण्याच्या वेळेचे आदेश पूर्वीचे सुरू राहतील। पुण्यामध्ये कोरोना रुग्णांसाठी एकूण बेड किती उपलब्ध आहे, एकूण त्याच्यामध्ये आता अवेलेबल किती आहे? मी आपल्याला माझं जे प्रेझेंटेशन आहे त्याचा रेलेवंट पोर्शन आपल्याला पाठवून देतो, म्हणजे आकडे देण्याऐवजी आता अवेलेबल आहे जिल्हा माहिती अधिकाऱ्यांमार्फत आपल्याला ती स्लाइड्स आपल्याला देतो। हिंदी में आपको मैं क्विकली बता देता हूँ वाइंड अप करने के लिए। राज्य हमारे माननीय उप मुख्यमंत्री महोदय उनकी अध्यक्षता में सभी सम्मानित एमपी और सम्मानित एमएलए जो सिटी एरिया के हैं इनकी उपस्थिति में बहुत व्यापक चर्चा की गई कोरोना की परिस्थिति को हैंडल करने के लिए
जो रणनीति हमारे होनी चाहिए और इसके दो तीन पक्ष हैं। एक हमारी जो आधारभूत संरचना है उसको किस तरीके से हमें क्रमिक रूप से उसको मजबूत बनाना है, एक ये पहला उसका एस्पेक्ट है। और उसका दूसरा है कि हमें जो हमारा अभी टीकाकरण का हमारा अभियान है उसको किस तरीके से गति दी जा सकती है, और तीसरा कि प्रसार को रोकने के लिए किस प्रकार के नए प्रतिबंध हमें जो एक एक सामान्य जनजीवन है उसके ऊपर लगाने हैं। इन तीनों ही पक्षों पे काफ़ी व्यापक चर्चा की गई, काफ़ी करके रखे हैं। इसके अलावा जो पुरानी सूचनाएं थी, अर्थात जिम है, स्विमिंग पूल है, क्लब है, प्राइवेट सोसाइटीज़ में ये बंद रखने की, वो सूचनाएं अभी भी लागू हैं, जो शाम को 6 बजे से सुबह 6 बजे ये 12 घंटे के लिए अत्यावश्यक सेवाओं को छोड़कर बाकी किसी भी काम से बाहर निकलने की परमिशन नहीं है और संचार बंदी रहेगी। हालांकि इस दौरान पुलिस जो है वो एक मानवीय दृष्टिकोण रख के और मौके पर डिसीजन लेगी, लेकिन पालक मंत्री महोदय की स्पष्ट सूचना है कि किसी भी प्रकार की यहाँ पे मतलब अतिरिक्त कार्रवाई पुलिस के द्वारा ना की जाए। इसके अलावा ये इस सारे जो ये जो स्टेप्स लिए जा रहे हैं, इन स्टेप्स का परिणाम क्या हो रहा है, ये अगले शुक्रवार को इसकी समीक्षा की जाएगी और उसके उपरांत आगे का निर्णय लिया जाएगा। धन्यवाद। हाँ, एक और कि इस दौरान विवाह और अंतिम संस्कार, इन दो चीजों को छोड़ के, इन दो गतिविधियों को छोड़ के किसी भी प्रकार के सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक और राजनीतिक कार्यक्रम की कोई भी किसी भी तरीके की परमिशन नहीं होगी। सर, कोचिंग क्लासेस, सर, इज इट अलाउड टू बी फंक्शनल विद 50% कैपेसिटी? ये आप, हमने जो बार डिसीजन लिया था वो लागू है। चलिए, थैंक यू सो मच।